विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या युनिटमधला सामाजिक दर्जा तर सामाजिक दर्जा हा काय असतो सामाजिक दर्जा त्यातली भूमिका आणि सामाजिक नियमन तर प्रत्येकच समाजामध्ये सामाजिक दर्जा सामाजिक भूमिका आणि सामाजिक नियमने या एकमेकांशी संबंधित संकल्पना असतात समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विशिष्ट अशा दर्जा असतो आपण आपल्या समाजातील स्थानानुसार भूमिका बजावत असतो समाजामध्ये व्यक्तीच्या भूमिका आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही शिस्त आणि कायदे असतात त्यांनाच सामाजिक नियमने असे म्हणतात तर आपण सामाजिक दर्जा बघणार आहोत प्रत्येक व्यक्तीची समाजामध्ये स्वतःची एक स्वतंत्र ओळख असते त्यातून व्यक्तीचे समाजातील स्थान किंवा हा दर्जा ठरत असतो व्यक्तीचे सामाजिक परिस्थितीतील आणि नात्यातील स्थान म्हणजे सामाजिक दर्जा होय आता व्याख्या अशा की राल्फ लिंटन यांनी केली विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजे दर्जा होय म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार एखादी व्यक्ती देश किंवा संस्था यांना ठरवून दिलेले अधिकार आणि जबाबदारी यानुसार त्यांचे केलेले अधिकृत वर्गीकरण म्हणजे दर्जा टॉलकॉट पार्सन्स दर्जा म्हणजे भूमिकेचा स्थानात्मक पैलू होय म्हणजे व्याख्येवरून असे लक्षात येते की आपल्या समाजामध्ये एखादी व्यक्ती राष्ट्राचा राष्ट्रपती विद्यापीठाचा कुलगुरू जिल्हाधिकारी बँक मॅनेजर कामगार नेता शिक्षक पालक सैनिक विद्यार्थी मुलगी इत्यादी दर्जा मिळवू शकतात जरी असे असले तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा दर्जा हा बदलू शकतो उदाहरणार्थ घरी पालक असलेले व्यक्ती शाळे शिक्षक असू शकते किंवा दुकानात ग्राहक म्हणून एखादी एखाद्या राष्ट्राची नागरिकसुद्धा असू शकते मग दर्जाचे प्रकार काय आहे तर राल लिंटन यांनी दर्जाचे अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा असे दोन प्रकार केले अर्पित दर्जा आपण कशाला म्हणतो दर्जा, दर्जा हा दर्जा समाजाने व्यक्तीला दिलेला किंवा बहाल केलेला असतो सामान्यतः जन्माने हा दर्जा मिळतो हा वय लिंग नाते संबंध वंश इत्यादींवर आधारित असतो मुळात हे निर्धारक जीवशास्त्रीय असतात परंतु आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने ते अधिक महत्त्वपूर्ण असतात अर्जित दर्जा अर्जित दर्जा म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नांनी समाजामध्ये जे स्थान मिळवते त्यास अर्जित दर्जा असे म्हटले जाते अर्जित दर्जा आणि अर्पित दर्जा या दोघांमधला फरक स्पष्ट करा म्हणून देखील विचारलं जातं तर त्यामध्ये अर्पित दर्जा काय आणि अर्जित दर्जा काय त्याच्यामध्ये योग्यता असते अर्पितमध्ये जन्मावर आधारित असते अर्पितमध्ये वय लिंग नाते यांच्याशी संबंधित असते आणि अर्जितमध्ये त्यांची कौशल्य बुद्धिमत्ता योग्यता यावर आधारित असतात अर्पितमध्ये गतिशीलतेचा अभाव असतो आणि अर्जितमध्ये अधिक गतिशील असतात म्हणजे एकूणच आपल्याला या दोघांमधला फरक हा स्पष्ट करायचा असतो तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे सामाजिक भूमिका भूमिका तर दर्जाच्या दर्जाच्या कार्यात्मक पैलूला असे का म्हणतात हा कर्तव्याशी संबंधित आचरणाचा किंवा वर्तणुकीचा पैलू आहे समाजातील व्यक्तीच्या स्थानानुसार जेव्हा ती व्यक्ती वर्तणूक करते तेव्हा त्यास भूमिका म्हणते म्हणजे दर्जा आणि भूमिका ह्या एकमेकांना पूरक असतात दर्जा आणि भूमिका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत राल्फ लिंटन यांनी केलेली व्याख्या सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे भूमिका होय एली लि चिनॉय व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका म्हणतात आणि भूमिकेशी संबंधित असणाऱ्या संकल्पना एक आहे भूमिका वठवणे दुसरं भूमिका संच तिसरी भूमिका तणाव चार भूमिका संघर्ष आणि पाच भूमिका निर्गमन त भूमिका वठवणे एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये जी व्यक्ती भूमिका बजावते त्यास भूमिका वठवणे असे म्हणतात म्हणजे आपल्याला एखाद्या परिस्थितीमध्ये जे काही करायचं असेल तेव्हा आपल्याला मेन भूमिका ही घ्यावी ला लागते त्याला भूमिका वठवणे म्हणतात मग संच काय असतो तर एखाद्या विद्यापीठातील प्राध्यापक हे शिकवणे संशोधन सल्लागार प्रशासक प्रशासन परीक्षक इत्यादी भूमिका ह्या निभवत असतात म्हणजे एकूणच पूर्ण त्यांचे युनिट असतं ते भूमिका संच म्हटलं जातं आणि नंतर आहे भूमिकेचा तणाव काय असतो तर भूमिका निभवताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे निर्माण होणारा ताण म्हणजे भूमिका ताण होय नंतर त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तींकडून अपेक्षित दोन किंवा अधिक भूमिकांच्या विसंगततेमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो उदाहरणार्थ काय आहे की एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला घरातील तिची भूमिका ही सांभाळवी लागते मग तेव्हा होणारा तिचा तणाव आणि होणारा तिचा संघर्ष या दोन्ही गोष्टीला तिला जगडावं लागतं आणि म्हणून होणारी तिची जी काही तारांबळ उडते त्याला म्हणतात भूमिका संघर्ष नंतर आहे भूमिका निर्गमन हेलेन रोज यांच्या मते व्यक्तीच्या अस्मिततेसाठी महत्त्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते तेव्हा भूमिकेतून बाहेर पडून एक नवीन भूमिका किंवा ओळख आत्मसात करावी लागते तेव्हा त्या प्रक्रियेला भूमिका निर्गमन असे म्हटले जाते नंतर आपण पाहणार आहोत सामाजिक नियमने